जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे 4 ऑगस्ट पासून ते 11 ऑगस्ट पर्यंत साजरा करण्यात येणार असून त्या अनुषंगाने नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिली आहे. या सप्ताह अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सदस्य नोंदणी करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ 4 ऑगस्ट पासून करण्यात आला आहे. तसेच या दरम्यान सामाजिक उपक्रम देखील मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिले आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी, नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, तसेच तालुका प्रमुख रमेश पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. त्याचप्रमाणे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील 4ही विधानसभा क्षेत्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे उमेदवार देऊन निवडणुका लढविणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी दिली आहे. तर प्रामुख्याने आम्ही मागणी केल्यानुसार शहादा व नंदुरबार ह्या मतदारसंघातून आम्ही आमचा उमेदवार लढवण्याची पूर्ण तयारी केली असल्याची देखील माहिती अरुण चौधरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराबाबत केलेल्या आंदोलनाला यश प्राप्त झाल्याने यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. दोन दोन सो तीन तीन सो लोकांना रोज बसून ठेवायच्या. ते काम करायचे त्याची ध्यानात नाही होती. फक्त अधिकाऱ्यांना सांगायच्या, त्यांच्या समाजाचे 10 ते 20 लोक नेमलेले होते. नंदुरबारमध्ये जे मुरुंग चालतं, जे रेती चालत चालते, त्याचे त्याच्या समाजाचे लोकांना मानधन मागण्यासाठी लोकांना नेमलेलं होतं. माझ्याकडे प्रूफ आहे. एक माणसाला त्याने 37,25,000 काहीतरी दंड केलेले आणि त्याच्याकडनं त्याच्या एक समाजाचा माणूस ने 20 लाख रुपये मागणी केलेली. तसे जे आदिवासी समाजाचा आहे त्याच्याकडनंही त्यांनी 5 लाखाची ते स्वतः मागायचे नाही, पण त्यांनी माणसं नेमलेले होते. त्या साहेबांना भले नंदुरबार आज चालले गेले, पण त्यांच्यावर शिवसेना एवढ्या आसाने त्यांना सोडणार नाही. त्यांच्याविषयी माझ्याकडे टोटल प्रूफ आहे. मी एक दिवस त्यांच्यावर हा विषय घेणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही शिवसेनावाले शांत बसणार नाही. आजची पत्रकार परिषद आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह आयोजन करावे या आदेशाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताहचे आयोजन केलेलं आहे. उद्या दिनांक 5 ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने जिल्हा सर्वप्रथम प्राथमिक सदस्य अभियान आम्ही सुरू करत आहोत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये 4ही मतदारसंघामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. तसेच या कालावधीमध्ये जे सामाजिक उपक्रम आहेत ते शिवसेनेच्या माध्यमातून केले जाईल आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4ही मतदारसंघामध्ये 50,000 ते 1 लाखाच्या दरम्यान शिवसेना सदस्य आम्ही नोंदवण्याचा एक टार्गेट केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ही अभियान सुरू केलेले आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की आम्ही 4ही मतदारसंघाची तयारी करायची. महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो निर्णय अंतिम राहील, परंतु संघटन पातळीवर आपले 4ही मतदारसंघामध्ये तयारी करायची आहे. जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या वाटेला 1 मतदारसंघ असो किंवा 2 मतदारसंघ असो, जे मतदारसंघ मिळाला त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार लढवेल आणि निवडून आणेल एवढ्या पद्धतीची आम्ही बांधणी केलेली आहे. निश्चित स्वरूपामध्ये आता तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये विद्यमान 2 आमदार आहेत, अक्राणीमध्ये आणि नवापूरमध्ये. तर प्रामुख्याने आम्ही शहादा आणि नंदुरबार विधानसभा क्षेत्राची मागणी केलेली आहे की जिथे आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये 2 नंबरवर होतो. 2005 उदयसिंग दादा पारवी हे 2 नंबर होते, त्यांना 38,000 मतदान झालं होतं आणि 99 आपलं नामदेव गायकवाड होते, इथे आम्ही 2 नंबर होतो. तर प्रामुख्याने या 2 मतदारसंघाची आम्ही मागणी केलेली आहे आणि या मतदारसंघात जर मिळालं तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही विजयी होऊ.